नमस्कार, मी शुभम बनकर विदर्भ किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. विदर्भाची पाटवडी रस्सावाली भाजी म्हटलं तर सर्वांना खूप आवडते आणि बनवायला खूपच सोपी आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी मी मसाला तयार करून घेतो. त्यासाठी मी इकडे घेतलेला आहे धने, जिरं, मोहरी, खडे मसाल्यांमधून घेतलेला आहे कलमी, लवंग आणि वेलची, तेजपत्ता, मिरे, एक कांदा, आलं, 4 ते 5 लसणाच्या कळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. सर्वात आधी पॅन गरम करून घेऊया. त्यानंतर 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे, छान तपू द्यायचं आहे. तेल छान तपलेलं आहे. आता यात धने टाकूया. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचे मोहरी, खड्या मसाल्यामधून कलमी, वेलची, लवंग, पावर मध्यम याच्यावर ठेवायचं आहे, तेजपत्ता आणि मिरे, अद्रक, कांदा आणि लसूण. छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, ओलं नारळाचं केस आणि कोथिंबीर छान परतून घ्यायचं आहे. मस्त एकत्रित करून रोस्ट करून घ्यायचं आहे. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता यात आपण गॅस ऑफ करून पाणी घालूया. त्यामुळे कसं थोडं थंड लवकर होईल. आता आपण याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आपला मसाला बनवून रेडी झालेला आहे. आता मेन आहे पाटवडी. चला तर बघूया पाटवडीसाठी लागणारे साहित्य. इथे मी घेतलेले आहे 2 वाटी चण्याचं डाळीचं पीठ, हळद, लाल मिरची पावडर, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, ओलं खोबऱ्याचं केस, कोथिंबीर आणि चवीपुरतं लागणारे मीठ. सर्वात आधी आपण कढई गरम करून घेऊया. कढई छान तापलेली आहे. आता यात 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यानंतर तेल छान तापलं की यात 2 चमचे आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया. गॅसचा पॉवर कमीच ठेवायचं आहे, नाहीतर आपलं पेस्ट जळून जाणार, हे लक्षात घ्यायचं. अर्धा चमचा हळद, इथे मी 1 चमचा लाल तिखट घेत आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी सोडून घेऊया. एका बाउलमध्ये चण्याचं डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं की यात गळे नाही पकडले पाहिजे, जे लम्स असतात ना ते नाही पकडले पाहिजे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. परफेक्ट. आता आपण कढईमध्ये ट्रान्सफर करत आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल खूप घट्ट तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. कोथिंबीर घालूया आणि एक साधारण 3 ते 4 मिनटं शिजून घेऊया. आपले 3 ते 4 मिनटं झालेले आहे. मस्त शिजलेलं आहे बेसन.
परफेक्ट। गैस ऑफ करून घेऊया। आपण एका प्लेट मध्ये किंवा ट्रे मध्ये थोडसं तेल घेऊन छान ग्रीस करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं मिश्रण चिपकणार नाही। हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतोय। छान थापून घ्यायचं आहे। आता यावर आपण ओलं नारळाचं केस टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। परफेक्ट। याला आता थंड होऊ देऊया। मस्त झालेला आहे थंड। छान वड्या फाडून घेत आहे। अरे वा, जबरदस्त मस्त वड्या निघून जाते। अशी कन्सिस्टन्सी बेसनाची पाहिजे। कसं आहे, जेव्हा बेसनाची कन्सिस्टन्सी परफेक्ट राहील तर वड्या पण छान पडेल। हे बघा, मस्त झालेलं आहे पाटवडी। आता आपण रस्सा बनवूया। त्यासाठी इथे आपला जो मसाला मी वाटून घेतलेला होता तो घेतलेला आहे। साधारण एक वाटी घ्यायचं आहे। हळद, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ। चला तर सुरुवात करूया। कढई छान गरम झालेली आहे। 3 ते 4 चमचे तेल घालूया। हळद 1/2 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा। तेल जास्त गरम झालेलं नाही तेव्हाच टाकायचं आहे। थोडंसं पाणी घालूया। आहा, मस्त तर्रीदार। आता यात आपला वाटलेला मसाला घालायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त उकळी येऊ द्यायचं आहे। जबरदस्त आपला रस्सा रेडी झालेला आहे। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। पहा कशी तर्री आलेली आहे। आहा, तोंडाला पाणी सुटलेलं आहे। खरंच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि कशी वाटली हे मला नक्कीच कळवा। अर्थातच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।